नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग स्वर्गीय मनसारामजी पडोडे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा आज आपण भारतीय अर्थव्यवस्था बी ए भाग तीन सेमिस्टर सहामधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक एक मधील आर्थिक विकासाचे निर्देशक आणि मापन या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम आपण अभ्यासू आर्थिक विकासाचे निर्देशक आर्थिक विकास हा सध्याच्या आधुनिक युगाचा एक चर्चेचा विषय आहे विकासाच्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक देश दुसऱ्या देशाच्या पुढे जाण्याकरता सतत प्रयत्नशील आहे परंतु या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की एखाद्या देशाचा विकास होत आहे किंवा नाही हे कसे ठरवायचे आर्थिक विकासाचे निर्देशक कोणते याविषयी अर्थतज्ज्ञामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत निरनिराळ्या अर्थतज्ज्ञांनी आर्थिक विकासाच्या मापनाकरता वेगवेगळे निर्देशक सुचवले आहेत त्यातील काही प्रमुख निर्देशक आपण अभ्यासूया त्यातील पहिलं आहे जमिनीची उत्पादकता विकसनशील देशात शेतीप्रधान अर्थव्यवस्था असते त्या देशातील जवळपास दोन तृतीयांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते विकसित देशात हे प्रमाण लोकसंख्येच्या दोन ते आठ टक्के असते शेतजमिनीचे क्षेत्रफळ कायम असते परंतु देशातील लोकसंख्या सतत वाढत असते त्यामुळे शेतीवरील लोकसंख्येचा भार वाढत असतो शेतजमिनीच्या मर्यादितपणामुळे विस्तृत शेती करणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी तसेच उद्योगांची कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्याकरता सखोल पद्धतीने शेती करून शेतीची उत्पादकता वाढविणे आवश्यक असते शेतजमिनीची दर हेक्टरी उत्पादकता प्रत्येक पिकाकरता वेगवेगळी काढण्यात येते विशिष्ट पिकाची दर हेक्टरी उत्पादकता काढण्यासाठी एक सूत्र वापरण्यात येतो तो सूत्र आहे दर हेक्टरी उत्पादकता बरोबर विशिष्ट पिकाचे एकूण उत्पादन भागिला विशिष्ट पिकाखालील एकूण क्षेत्रफळ जमिनीची उत्पादकता प्रामुख्याने जमिनीची प्रत जमिनीची मालकी सुधारित बी बियाणे रासायनिक खते पाणी पुरवठा कीटकनाशके आधुनिक की यंत्रसामग्री शेतमालाच्या किमती योग्य विपणन व्यवस्था व पत पुरवठा इत्यादी घटकावर अवलंबून असते त्यानंतर दुसरं आहे औद्योगिक प्रगती कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि उद्योग ही दोन क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची असतात शेतजमिनीच्या मर्यादितपणामुळे शेती विकासाला मर्यादा पडतात त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला रोजगाराच्या दृष्टीने सामावून घेण्यासाठी औद्योगिक क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे म्हणून कोणत्याही देशाची औद्योगिक प्रगती होणे हे आर्थिक विकासाचे निर्देशक समजले जाते त्यानंतर तिसरं आहे राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट कालखंडात देशात झालेले वस्तू आणि सेवांचे उत्पादन म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन होय आपल्या देशातील काही नागरिक परदेशात सेवा प्रदान करतात तसेच काही नागरिक विदेशात गुंतवणूक करतात त्याबद्दल त्यांना परदेशातून उत्पन्न प्राप्त होते त्याचप्रमाणे विदेशी नागरिक आपल्या देशात सेवा देतात किंवा गुंतवणूक करतात त्याबद्दल त्यांना त्याचा मोबदला द्यावा लागतो देशातील नागरिकांनी परदेशात कमविलेले उत्पन्न सकल देशांतर्गत उत्पन्नात मिळवले आणि त्यातून विदेशी नागरिकांनी आपल्या ना देशात कमविलेले उत्पन्न वजा केले तर आपणास सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा प्राप्त होतो राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे हे राष्ट्रीय विकासाचे एक निर्देशक समजले जाते चौथं आहे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ हे आर्थिक विकासाचे परिपूर्ण माप नाही कारण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीच्या दरापेक्षा लोकसंख्या वाढीचा दर जास्त असेल तर दरडोई वस्तू व सेवांची उपलब्धता कमी होत जाईल व त्यामुळे लोकांचे राहणीमान खालवत जाईल वास्तविकता आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत लोकांचे राहणीमान व आर्थिक कल्याण यात सुधारणा झाली पाहिजे एखाद्या एक देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला त्या देशातील लोकसंख्येच्या आकड्याने भाग दिला असता दरडोई उत्पन्न प्राप्त होते दरडोई उत्पन्नात वाढ होणे हे आर्थिक विकासाचे योग्य निर्देशक समजले जाते आर्थिक विकासाच्या मापनाकरता दरडोई उत्पन्नाचा व्यापक प्रमाणावर वापर होत आहे दरडोई उत्पन्नाच्या आधारे त्याच देशातील निरनिराळ्या वर्षातील उत्पन्नाशी तसेच वेगवेगळ्या देशातील उत्पन्नाशी तुलना करता येते त्यानंतर पाचवं आहे दरडोई उपभोग दरडोई उत्पन्न निर्देशांकाचे दोष दूर करण्यासाठी दरडोई उपभोग निर्देशांकाचा विचार करण्यात आला आर्थिक विकासाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांच्या राहणीमानात सुधारणा करणे हा आहे राहणीमानाची पातळी ही मुख्यतः उपभोगाच्या पातळीवर अवलंबून असते म्हणून देशातील उपभोगाच्या पातळीत वाढ होणे हे आर्थिक विकासाचे निर्देशक समजले जाते राहणीमानात सुधारणा करावयाची असेल तर उपभोगाच्या पातळीत वाढ करणे आवश्यक असते म्हणून दरडोई उपभोग हाच आर्थिक विकासाचा योग्य निर्देशक समजला जातो त्यानंतर सहा आहे गुणात्मक उद्योजकता कोणत्याही देशाच्या औद्योगिक प्रगतीमध्ये उद्योजकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते उद्योजक हा नवप्रवर्तन करणारा भांडवलाचा पुरवठा करणारा आणि जोखीम स्वीकारणारा सक्षम असा आर्थिक नेता असतो आणि तो व्यवसाय संचालनासाठी कच्चा माल श्रम यंत्रे उपकरणे आणि भांडवल यांना एकत्रित आणून त्यांना संघटित करण्याचे कार्य करतो उद्योजक हा उत्साही कल्पक जागरूक व धाडसी असावा लागतो नवीन उत्पादन नवीन तंत्र नवीन पद्धती व नवीन बदल स्वीकारण्याची त्याची तयारी असली पाहिजे अर्थात तो नवप्रवर्तक असला पाहिजे अशा उद्योजकतेलाच गुणात्मक उद्योजकता असे म्हणतात ज्या देशात असे गुणात्मक उद्योजक असतात त्या देशाचा औद्योगिक विकास हा वेगाने घडून येतो म्हणूनच गुणात्मक उद्योजकता हे आर्थिक विकासाचे निर्देशक समजले जाते त्यानंतर सातवा मुद्दा आहे आर्थिक कल्याण आर्थिक विकासाला आर्थिक कल्याणाचे एक साधन मानण्यात आले आहे त्यामुळे आर्थिक कल्याण हा आर्थिक विकासाचा निर्देशक मानला जातो परंतु हा निर्देशक विवादास्पद आहे कारण आर्थिक कल्याण अमूर्त असून ती एक भावनात्मक कल्पना आहे आणि विविध व्यक्तीसाठी आर्थिक कल्याणाची व्याख्या वेगवेगळी आहे वेग राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढले असता आर्थिक कल्याणात वाढ झाली असे आपण पन निश्चितपणे म्हणू शकत नाही कारण त्यासाठी एकूण उत्पादन दरडोई उत्पादन उत्पादनाचे स्वरूप आणि त्याचे न्यायचित वितरण इत्यादी अनेक संबंधित बाबीचा विचार करावा लागतो शिवाय आर्थिक कल्याण हे सामाजिक कल्याणाचे एक अंग असते त्यानंतर आठवा आहे भांडवल निर्मितीचा दर काही अर्थशास्त्रज्ञ भांडवल निर्मितीचा दर हा आर्थिक विकासाचा निर्देशक मानतात भांडवल निर्मितीचा दर म्हणजे तो दर होय ज्या दराने देशाच्या एकूण भांडवलाच्या परिमाणात वाढ होते प्रत्येक राष्ट्रात राष्ट्रीय उत्पन्नाचा एक हिस्सा बचत केला जाऊन त्याची गुंतवणूक केली जाते जो देश जितक्या अधिक प्रमाणात गुंतवणूक करू शकतो तितकी आर्थिक विकासाची जास्त शक्यता त्या देशात निर्माण होते सामान्यपणे भांडवल निर्मितीची प्रक्रिया आणि आर्थिक विकासाची प्रक्रिया यात फरक आढळत नाही वास्तविक विचार करता भांडवल निर्मिती आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत एखाद्या प्रमुख चालकाचे कार्य करत असते त्यानंतर नव्वं आहे उत्पन्नाचे वितरण जर आर्थिक विकासामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली परंतु त्याचे वितरण रीतीने संपूर्ण समाजात जर झाले नाही तर त्याला विकासाची परिस्थिती म्हणता येणार नाही त्यामुळे आर्थिक विकासात उत्पन्नाची वाटणी कशी झालेली आहे या गोष्टीकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे प्रोफेसर रोजन स्टीनच्या मते संपत्ती आणि उत्पादनाची एकूण रक्कम यांचे तेवढे महत्त्व नसते जेवढे महत्त्व त्यांच्या वितरणाचे असते त्यानंतर दावा आहे व्यावसायिक संरचना आर्थिक विकास आणि व्यावसायिक संरचना यात निकटचा संबंध असतो देशातील कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसायामधील विभागणी म्हणजे व्यावसायिक संरचना होय प्रोफेसर कोलिन कार्क यांच्या मते आर्थिक विकास व लोकसंख्येची व्यावसायिक संरचना यामध्ये निकटचा संबंध असतो क्लार्कने व्यवसायाची पुढील तीन भागात विभागणी केली आहे पहिलं म्हणजे प्राथमिक क्षेत्र दुसरं म्हणजे द्वितीय क्षेत्र आणि तिसरं म्हणजे तृतीय क्षेत्र तर अशा प्रकारे आपण आर्थिक विकासाचे निर्देशक घटक कोणते कोणते आहेत त्याचा आपण इथं अभ्यास केलेला आहे त्यानंतर आपण अभ्यासूया आर्थिक विकासाचे मापन आर्थिक विकासाचा संबंध दीर्घकालीन परिवर्तनाशी असल्यामुळे तसेच आर्थिक विकास ही एक सापेक्ष संकल्पना असल्यामुळे आर्थिक विकासाचा एक निश्चित मापदंड ठरवणे अत्यंत कठीण आहे त्यामुळे आर्थिक विकासाच्या मापदंडाच्या बाबतीत विविध अर्थशास्त्रज्ञांच्या विचारसरणीत भिन्नता असलेली आढळून येते व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञांपासून आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकासाच्या विविध मापदंडाविषयी आपले विचार प्रकट केलेले आहेत त्यापैकी आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मतांचा आपण इथं विचार करणार आहोत त्यातील पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा मापदंड आर्थिक विकासाचा सर्वोत्तम मापदंड वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नातील वृद्धी होय जेव्हा कोणत्याही देशाच्या वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असते तेव्हा त्याचा असा अर्थ होतो की त्या देशात वस्तू आणि सेवा पूर्वीच्या मानाने जास्त प्रमाणात प्राप्त होऊ लागलेल्या आहेत आर्थिक विकासासाठी वास्तविक राष्ट्रीय उत्पादनातील वाढ सतत आणि कायम स्वरूपाची व्हावीस पाहिजे दुसरं आहे दरडोई उत्पन्नाचा मापदंड काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा दरडोई उत्पन्नातील वाढ हाच आर्थिक विकासाचा अधिक योग्य मापदंड आहे यात प्रामुख्याने प्रोफेसर लेविस यांचा उल्लेख आपणास करावा लागेल त्यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन देखील समाजातील दारिद्र्यात वाढ होते कारण लोकसंख्येत होणाऱ्या वाढीची गती राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीच्या गतीपेक्षा जास्त असते त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असताना दडोई उत्पन्न वाढेलच असे नाही राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असताना देखील दडोई उत्पन्नात घट होण्याची किंवा ते स्थिर राहण्याची शक्यता असते त्यानंतर तिसरं आहे आर्थिक कल्याणाचा मापदंड आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते विकासाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे आर्थिक व सामाजिक कल्याण आहे आर्थिक विकास होत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण अशा प्रकारे झाले पाहिजे की ज्यामुळे देशातील दारिद्र्य व बेरोजगारीची समस्या ही पूर्णतः नष्ट होऊन देशातील लोकांच्या राहणीमानात सुधारणा घडून येईल आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत दरडोई वास्तविक उत्पन्नात वाढ होत असताना त्याचबरोबर आर्थिक विषमता कमी झाली तर देशातील नागरिकांना अधिकाधिक वस्तू व सेवा उपलब्ध होऊन त्यांना महत्तम समाधान प्राप्त होऊ शकेल थोडक्यात आर्थिक कल्याणाच्या मापदंडानुसार दरडोई उत्पन्नाच्या वाढीबरोबर उपभोगाच्या पातळीत देखील वाढ होत असेल तर त्याला आर्थिक विकास होत आहे असे म्हणता येईल परंतु आर्थिक कल्याणाचे मापदंड देखील दोषरहित नाही त्यालासुद्धा काही मर्यादा आहेत चौथं आहे जीवनमान निर्देशांकाचा मापदंड प्रोफेसर मॉरिस डी मॉरिस या अर्थशास्त्रज्ञाने सन एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये तेवीस विकसित व विकसनशील देशातील नागरिकांच्या जीवनमानाचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की केवळ राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरड उत्पन्न किंवा आर्थिक कल्याण ह्या मापदंडाद्वारे विकासाचे अचूक मापन केले जाऊ शकत नाही म्हणून विकासाचे अचूक मापन करण्याकरता मानवाच्या जीवनावर ज्या घटकांचा प्रभाव पडतो त्यांचा विचार कराव्यास पाहिजे उदाहरणार्थ शिक्षण सकस आहार आरोग्य सुरक्षितता स्वातंत्र्य पिण्याचे पाणी स्वच्छता इत्यादी प्रोफेसर मॉरिस यांनी आर्थिक विकासाचे मापन करण्याकरता भौतिक जीवनमानाचा निर्देशांक प्रस्तुत केला ह्या निर्देशांकाकरता त्यांनी सरासरी आयुर्मान बालमृत्यूदर आणि मूलभूत साक्षरता ह्या तीन घटकांची निवड केली प्रत्येक घटकाचा मूल्यविस्तार शून्य ते शंभर असा ठेवण्यात आला शून्य हे न्यूनतम मूल्य असून त्याचा अर्थ फारच वाईट असा होतो तर शंभर हे महत्तम मूल्य असून त्याचा अर्थ सर्वोत्तम असा होतो ह्या तिन्ही घटकांच्या मूल्यांची सरासरी काढून भौतिक जीवनमानाचा निर्देशांक काढला जातो जीवनमान निर्देशांकात सातत्याने वाढ होत असेल तर याचा अर्थ सरासरी आयुर्मानात वाढ होत आहे बालमृत्यू दरात घट होत आहे आणि साक्षरतेत वाढ होत असून देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे भौतिक जीवनमानाचा निर्देशांक विकसित झाल्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये संयुक्त राष्ट्रविकास कार्यक्रमाद्वारे जीवनमानाचा दुसरा निर्देशांक तयार करण्यात आला त्यालाच मानव विकास निर्देशांक असे म्हणतात हा निर्देशांक पाकिस्तानचे अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आधुनिक काळात आर्थिक विकासाचे मापन करण्याकरता ह्या मापदंडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे एकोणीसशे नव्वदपासून दरवर्षी एक मानव विकास अहवाल प्रकाशित करण्यात येतो व त्यात निरनिराळ्या देशांना निर्देशांकाच्या पातळीनुसार क्रमबद्ध केले जाते अशा प्रकारे आपण आर्थिक विकासाचे निर्देशक आणि आर्थिक विकासाचे मापन ह्या दोन्ही घटकांचा इथं अभ्यास केलेला आहे धन्यवाद